करून जातो त्याचा क्रम नक्कीच उद्या ठरेल, मात्र एक पारितोषिक त्यांचं नक्कीच निश्चित केलं जाईल। आणि जशी या मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये मात्र नक्कीच परिवर्तन इथे पाहायला मिळेल। आणि पाटण तालुक्याचा बुलंदाबाज किरणजी मस्कर सर हे मात्र मायक्रोफोनवर असतील। टनांचा आवाज येतो म्हणजे पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले दोन्ही संघाचे 12th मॅन। जर्सी नंबर 1 आपण पाहतोय अर्जुन नानिया, अर्जुन मोहिते आणि त्याचबरोबर अर्जुन पवार आणि त्याचबरोबर विनायक आले आले चुकू नका, अजून लाईन भेटायची आहे। पंचांचं कौतुक करायला हवं सर, गेले 4 दिवस MCA क्वालिफाईड अंपायर शशी कुलकर्णीचा पॅनल तुम्ही जर पाहिलं तर नामदार चषकला गेले 6 दिवस कंटिन्यू हे आपले पंच होते आणि पाटणला आणि काल मुंबईमध्ये आले आणि काल लगेच या स्पर्धेकडे म्हणजे झोप आराम या सर्व गोष्टी बाजूला ठेवून क्रिकेटची सेवा केली जाते। वा म्हणजे तळवलीपासून पंच अगदी आपण पाहिले तर नवी मुंबईमधून बाहेर पडले आणि आता पाटण ढेबेवाडी या साईडला तिथून देखील त्यांचे कॉन्टॅक्ट्स त्यांचे अजून वाढले जातील जाळं पसरलं। ओमसाई MTC तर आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोयना प्रीमियर लीग KPL कवर करताना दिसेल ओमसाई MTC। DK संघ 12वे खेळाडू येस, चला ऋषी गोलंदाजीसाठी सर मॅन ऑफ द मॅच सर तुम्ही जर लक्ष दिलं तर मॅन ऑफ द मॅचचा जर्सीचा सर तुम्ही कलर पाहिला तर असं वाटतं की खेळाडूला मॅन ऑफ द मॅच जर्सी नाही तर गुलाल टाकून मैदानात पाठवलंय, म्हणजे जर्सीचा कलर देखील तसाच आहे, ही खासियत आहे। चांग भलं चषक 2022 तर जाऊया मॅचकडे। पंच थोडीशी शहानिशा करतायत, मैदानाचा आराखडा पाहतायत आणि तदनंतर मात्र स्ट्राईकला असेल तो फलंदाज विनायक, नॉन स्ट्रायकिंगला असेल अर्जुन आणि गोलंदाजीवरती ऋषी। पहिला चेंडू, ओहो पहिल्या चेंडूवरती स्टिकरांचा फटका, क्षेत्ररक्षक आहे भागवतजी बागल सर यावेळी मात्र चेंडूच्या खाली येत आहेत। अतिरिक्त खेळाडू आपण पाहिलं तर एक्स्ट्रा खेळाडू म्हणून भागवतजी बागल DK स्पोर्ट्समध्ये खेळताना तुम्ही पाहू शकता। या मॅचला रंग चांगला येणार आहे कारण की एका साईडला अर्जुन पवारची बॅट चांगली बोलली, ऋषीने देखील हॅट्रिक षटकाराचा रेकॉर्ड आपल्या नावावरती करून घेतला। ऋषी आपण पाहिलं ऑलराऊंडर आहे, संघाचा महत्त्वाचा ओपनिंग खेळाडू मानला जातो। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज डोक्यावरती हा चेंडू यष्ट्यांच्या बाजूरून फुंकर मारत मात्र निघून जातोय। माझ्यासोबत आपण पाहिलं तर प्रवीण जोडलेला, समालोचन क्षेत्रामध्ये त्याची देखील आवड आहे आणि जेव्हा जेव्हा आवड आहे त्याच्या पाठीशी आम्ही आहोत। सो प्रवीण, फायनलच्या आधीची फायनल मॅच काय बोलशील या मॅचमध्ये, कोणाचा स्पर्धा आपण सांगू शकत नाही, भारी आहे मात्र ऋषी आज चांगला चमकला। सर खरंच म्हणायचं ऋषीनं आज चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आपल्या पहिल्या मॅचमध्ये। हा कॅच ड्रॉप झाली मात्र तरीही आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या। प्रवीण महत्वाचं कॅच ड्रॉप झाल्यानंतर काही खेळाडू जाग्यावरतीच खेळाडूला पाहत बसतात, मात्र पाहत बघण्यापेक्षा भेटलेल्या वेळेमध्ये 2 धावा कंप्लीट करणं महत्वाचं मानलं या दोन्ही खेळाडूंनी। कारण की विनायक आणि अर्जुन हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर सध्या पूर्णपणे विजयासाठी झटतात, तर ऋषी एका साईडला आपण पाहिलं तर DK स्पोर्ट्स या संघातील आजच्या दिवसातील महत्त्वाचा खेळाडू ज्याला मानलं जात आहे। दोघांची चुरस चांगली चालू आहे, ओ फटका चांगला आहे। यावेळी आपण पाहिलं तर अगदी बॅटीच्या बॉटमला चेंडू लागतोय, झेल जाते पॉईंटच्या दिशेने, विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद होताना आपण पाहतोय,
पहिली विकेट आपण पाहिली तर डीके स्पोर्ट्स या संघाला मिळते, तर कुसरून संघाचा पहिला फलंदाज माघारी जातोय. तो फलंदाज आपण पाहिलं तर विनायक यावेळी माघारी जात असताना नौका बॅटर अर्जुन मोहिते मैदानामध्ये येत आहे. मागच्या मॅचमध्ये देखील दोन्ही अर्जुनने मात्र पूर्णपणे धुमाकूळ माजवला होता आणि यावेळी अर्जुन मोहितेला लवकर यावं लागलंय, कारण की अर्जुन पवार पॉवर कधीही दाखवू शकतो, मात्र अर्जुन मोहिते त्याच्यासोबत जर बरसला तर धावत्या गंगेमध्ये दोघेही हात धुवू शकतात. काय बोलतोस या मॅचमध्ये ऋषीने पुन्हा एकदा कमबॅक केलाय प्रवीण? खरंच आपल्या संघाला जर विजयाच्या समीप न्यायचं असेल तर अर्जुनचे बॅट चालणं अतिशय महत्वाचं आहे, आणि तितकाच ऋषी हा एक घातक गोलंदाज. सहमत आहे. हो पहा, घातक गोलंदाज यालाच म्हटलं जातं. तो आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतो आणि ही विविधता आहे ऋषीची. खरं सर, चेंडू जातोय मातीचा सुगंध घेऊन विकेट कीपरच्या हातामध्ये, विसावा घेताना आपला दिसतोय ऋषीचा हा एक डेंजर एंडला गेलेला चेंडू. अगदी. ओ पहा, पुन्हा एकदा बाउन्सर राइझिंग चेंडू, यावेळी राइझिंग डिलिव्हरी यावेळी मात्र आपण पाहतोय. चेंडू बाउन्स झाला, चांगला राईज भेटला. आपण पाहिली तर लेंथ, जी लेंथ आहे स्ट्रॉंग लेंथ आहे, त्या स्ट्रॉंग लेंथ ऋषीला माहिती पडले की त्या स्ट्रॉंग लेंथवरती चेंडू टाकल्यानंतर उसळी घेतोय. ती शोधत असताना पाचच धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. एक विकेट त्याच्या हाती लागली. आपण पाहिलं मळायदेवी कुसरून संघ इथून पुढे थोडीशी धडपड त्यांची असेल, कारण की पाच धावा पहिल्या षटकामध्ये हे त्यांना मात्र पटत नाही आहे, कारण की ही नोज डीके स्पोर्ट्स संघाला किती धावेचं टार्गेट द्यायला हवा, कारण की त्यांना चांगलं माहिती आहे की डीके स्पोर्ट्स 35 धावसंख्येपर्यंत आपण फाईट देऊ शकतो. जर 20 आतमध्ये यांना धावसंख्या दिली तर मॅच एक हाती जायला वेळ लागणार नाही आहे, आणि वेळ लागण्यापेक्षा वेळ आहे तोवरच वेळेवरती काम करून घेणं हे कुसरूंचं काम आहे. तर ते वेळेवरती केलं जाईल का? या वेळेला मात्र पुन्हा एकदा मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी मात्र येतोय. दुर्गेशला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. एका साईडला दुर्गेश मागच्या मॅचचा हिरो, दुसऱ्या साईडला अर्जुन पवार मागच्या मॅचचा हिरो. हिरो वर्सेस हिरो, एका पिक्चरमध्ये एकच हिरो असतो प्रवीण, या पिक्चरमध्ये कोण असेल? राऊंड विकेट. ओहो फटका चांगला आहे, स्वतः फिरला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मात्र त्याचा आवडता झोन आहे. त्या झोनमध्ये खेळत असताना यावेळी वॉड अ कॅच, वॉड अ कॅच. यावेळी आपण पाहिलं तर पूर्णपणे चेंडूच्या खाली येतोय. पवारची पॉवर यावेळी थांबवली आहे त्याला पूर्णपणे इंद्रजित पाटील. यावेळी मात्र चेंडूच्या खाली आल्या दादा, जो पाटण टेनिस क्रिकेटचा चित्ता म्हणून ओळखला जातो. आणि जेव्हा जेव्हा मात्र तो चेंडूच्या खाली येतो तेव्हा फलंदाजाचा काळजाचा ठोका हा आधीच चुकलेला असतो, कारण की तिथे शंका कमी असते कॅच ड्रॉप व्हायची. तर अर्जुन आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यासाठी लवकर गेला आणि ते जाणं देखील महत्त्वाचं होतं, कारण त्याला ठाऊक आहे दुसरं षटक चालू झाला. मात्र जबाबदारी अर्जुनने दुसऱ्याच्या खांद्यावरती दिल्या. तर संघामध्ये 11 खेळाडूंचं काम हे असतं की 11 च्या 11 खेळाडूंचे खांदे मजबूत असले पाहिजेल. कुठल्याही क्षणाला जबाबदारी तुमच्या खांद्यावरती येऊ शकते आणि आलेली जबाबदारी स्वीकारणं हे तुमचं काम आहे. पहिली विकेट लवकर दुर्गेशला भेटली आहे, धावसंख्या अजूनही 5. सूरज आलाय नवीन बॅटर. ओहो यावेळी आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू. आपण पाहिलं तर पॉईंटचा क्षेत्ररक्षक भागवतजी बागल. ओहो कॅच यावेळी मात्र, यावेळी कॉम्बिनेशन कॅच होऊ शकली असती का? मात्र तोपर्यंत त्यांच्याकडून झालेली चुकी मात्र 2 धावेच्या मोबदल्यामध्ये खर्च होत्या. या कॅचसाठी आपण पाहिलं तर भागवतजी बागल यांचा कॉल होता, मात्र तितकाच आपण पाहिलं तर पॉईंटचा क्षेत्ररक्षक देखील जवळ होता, म्हणजे ही कॉम्बिनेशन झेल देखील होऊ शकली असती, मात्र तसं झालेलं नाही आहे. पहा या वेळेमध्ये 2 धावा येणं तर महत्त्वाचं होतं, धावा 2 आल्यानंतर धावसंख्या 7 जाते 3. येस 3 धावा, माफ करा 3 धावा, धावसंख्या 8. ओहो ओहो पहा, कमी गती होती यावेळी. मात्र बॅक ऑफ द हँड थोडंसं चेंज ऑफ द पेस आपण पाहिला, गती परिवर्तन केल्या, कारण की फलंदाजाची बॅट आपण पाहिली स्विंग होण्याआधीच चेंडू मात्र निघून गेला. टायमिंग पूर्णपणे चुकलंय यावेळी मात्र फलंदाज चेंडूचा नियम पूर्णपणे बॅटरचं. पुढेवर खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र बॉटमॅनचा चांगला उपयोग केलाय. यावेळी आपण पाहिलं तर मिड विकेट झोनमध्ये चेंडू खेळून काढला, पंचांचा इशारा येतोय, फलंदाजाला जागा सोडावी लागेल आणि यावेळी मात्र फलंदाज माघारी जातोय.
सूरज पहा प्रवीण सूरज माघारी गेला तदनंतर विनायक अर्जुन या मैच मध्ये आपण पाहिलं अर्जुन माघारी जातोय आपण पाहिलं तर दबाव आलाय का कुसरून संघाकडे तीन विकेट आतापर्यंत माघारी गेलेत आणि आपण पाहिलं तर हा दबाव आहे कुसरून संघावरती सर खरंच एक संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल तर कोणत्या ना कोणत्या खेळाडूंनी मैदानावरती तट टाकून उभं राहावं लागेल तरच एक प्रतिस्पर्धी संघाला ते एक चांगले टार्गेट देऊ शकतात आणि कुठेतरी सर फिल्डिंगमध्ये सुधारण्याची जरा गरज आहे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही एक दोन रन दिले तर येणाऱ्या काळामध्ये एक दोन रन पूर्णपणे आपल्या संघाला एक दबावाखाली नेऊ शकतात अगदी सहमत आहे ओहो यावी फुलटॉस चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा मात्र लवकर आला भीमर चेंडू होता नो प्लस वन जरूर धावा येतात पहा शहानिशा करतील लेग अंपायर आहे थोडीशी शहानिशा करतील कारण की पॉपिंग क्रीजच्या जर खेळाडू बाहेर असेल तर तिथे भीमरसाठी थोडासा विचार केला जाईल काय आहे येस पंचांनी डिसिजन यावेळी चेंज केला ही सेड हा चेंडू पूर्णपणे क्लिअर आहे पॉपिंग क्रीजच्या बाहेर फलंदाज उभा होता आणि तदनंतर फक्त डिक्लेअर झोनमध्ये ही एक धाव असेल तर या एका धावेने धावसंख्या 9 घरामध्ये मात्र जाऊन पोचते 9 धावसंख्या दुर्गेशचं षटक कमबॅक करणारं ठरतंय ओहो 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 पिक करायचा होता पूर्णपणे आपण पाहिलं तर हा चेंडू खेळत असताना फलंदाजाचे दोन्ही पाय थोडेसे हवेमध्ये होते म्हणजे होती नव्हती फोर्स या चेंडूला लावण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तदनंतर मात्र व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आहे 9 सिंगल डिजिट 9 घरामध्ये ठीक आहे स्पोर्ट्सचा आत्मविश्वास वाढला कारण की त्यांना देखील माहिती पडलंय आता 6 चेंडू महत्त्वाचे आहे जर मळाय देवी कुसरून 6 चेंडूमध्ये 20 धावा पर्यंत पोहोचत नाही आहे तर ही मॅच हळूवारपणे 40% आपल्या हातामध्ये येऊ शकते कारण की हो शक्य होऊ शकतं कारण की बॉलिंग डिपार्टमेंट त्यांचं आपण पाहिलं स्ट्रॉंग आहे बॅटिंग डिपार्टमेंट दुर्गेश ऋषी चांगल्या पद्धतीने खेळतोय इंद्रजीत दादाची बॅट आत्तापर्यंत चांगली तळपली आहे 9 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजल्या असताना गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहिलं येस राजू रोडे सर गोलंदाजीसाठी काही खेळाडू आहेत प्रवीण ज्यांना सर ही पदवी दिली जाते कारण की त्यांचं क्रिकेटसाठी असलेलं योगदान हे खूप वर्षांपासूनचं आहे त्यांचं क्रिकेट खूप आधीपासून सुरुवात झाली आणि त्यासाठी सर हा रिस्पेक्ट पाटण टेनिस क्रिकेटने दिलेला त्यांना पदवी आहे ओवर द विकेट राजू रोडे सर यावेळी गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो एक धाव मात्र वेगाने घेतल्या दुसऱ्या धावेचं स्वप्न मात्र फेकी आतापर्यंत होत नाही दुसरी धाव देखील वेगाने घेतली जाते 2 धावा वेगाने यावे मात्र धावून घेतल्या जातात सध्या 1-1, 2-2 धावाचं महत्त्व वाढलंय जेव्हा षटकार चौकार थांबतात तेव्हा 1-1, 2-2 धावाचा दरवाजा उघडला जातो आणि हा दरवाजा उघडण्यासाठी जर लेट झाला तर मात्र आपण पाहिलं तर संघ मागे जातो कारण की सध्या 1-2 धावांवरती खूप उशिरा विश्वास ठेवला मोठ्या फटक्यासाठी तिन्ही फलंदाज गेले असताना त्यांची विकेट लवकर आली आणि संघावरती असलेला दबाव आता कशा पद्धतीने रिलीज केला जाईल ओ फटका चांगला आहे यावेळी आपण पाहिलं तर भागवतजी बागल चेंडूच्या खाली अंदाज यावेळी थोडासा चुकला जातोय मात्र 2 धावा इथे देखील कम्प्लीट केल्या जातात फेकी आपण पाहिलं संधी आहे संधी मात्र 2 धावा अंदाज घेणं महत्त्वाचं असतं कारण की प्रत्येक खेळामध्ये अंदाज असतो खो खो खेळा अंदाजाने तुम्हाला रेड करावी लागते अंदाजाने डाईव्ह लगावी लागते तदनंतर आपण पाहिलं कबड्डी खेळताना अंदाज असतो प्रत्येक खेळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये देखील रिस्क घ्यायची असेल तेव्हा देखील अंदाज ही घ्यावीच लागते कारण की कोविडच्या आधी ज्यांनी ज्यांनी बिझनेस ओपन केले कोविड नंतर त्यांनी संकटाला कसं सामोरं जायचं कारण कोणालाच अंदाज नव्हता आणि हा अंदाज आता आल्यामुळे प्रत्येकजण हुशार झाला तसंच मैदानामध्ये अंदाज चुकला गेला ओ फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू जातोय 6 धावांसाठी पौर्णिमा ज्वेलर्सचा होलमार्क षटकार येतोय आणि डीप मिड विकेट कव्हर करतोय 6 धावांसाठी षटकार 19 धावा 19 धावा यावेळी मात्र स्कोर कार्डवरती सजवल्या जातात शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मात्र होलमार्क यावेळी मात्र जरूर आलाय ओ फटका हा देखील इनसाइड आउट बॉटम हँडचा चांगला उपयोग यावेळी आपण पाहिलं तर आणखीन एक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होलमार्क पौर्णिमा ज्वेलर्सचा आणखीन एक सोनेरी षटकार आणि दोन देतोय लगातार बॅक टू बॅक 6 पाडा पाठ असणं महत्वाचं आहे
सहाचे पाडे पाठ नसले तरी धाव संख्या मात्र 25 घरामध्ये फाइटिंग स्कोर तयार आहे। यासाठीच मी म्हटलं खांदे मजबूत असणं महत्त्वाचं आहे, कारण की तुमच्या खांद्यावरती कुठल्या वयामध्ये कुठलं ओझं येईल हे सांगत नाही। परिस्थितीने टाकलेलं ओझं पचवायची, तुमच्या खांद्यामध्ये दम हवा आणि दम यावी खांद्यामध्ये चांगला आहे। फलंदाज आपण पाहिलं तर सूरज होय, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात हे देखील महत्त्वाचं आहे। यावेळी प्रत्येक जण सूरजला नमस्कार करतोय, होय सूरज आया खुशिया लेके आया, सूरज आया मॅच रंगीन बना के गया और सूरज अभी भी मैदान में है। ओहो यावेळी आपण पहिला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र सूरजने वेगाने घेतले, दुसऱ्या धावेसाठी जातील, दुसऱ्या धावेचं स्वप्न, दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न जरूर केला। फेक ही सुनीलच्या हातामध्ये, दोन धावांचा प्रयत्न यशस्वी, तीन षटकांचा खेळ यावेळी मात्र समाप्त होत नाहीये। पाच चेंडूचा खेळ झाला, पहा पाच चेंडूचा खेळ, हेच आहे चेंड। गोलंदाजाने जसा टर्न घेतला तसा शब्दांमध्ये पण टर्न यू टर्न घेता आला पाहिजे, आणि इथे आपण पाहिलं तर पाच चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू आहे, संधी आहे एक चेंडू, ह्या चेंडूवरती काय असेल, कारण की धावसंख्या सध्या 27 वरती आहे। ओहो फटका चांगला आहे, यावेळी आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय, स्टॅम्प लावला जातोय, पौर्णिमा ज्वेलर्स होलमार्कचा आणखीन एक उत्तुंग षटकार, बिग हिट, वा व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ मॅच, फॅन्टॅस्टिक मॅच, अशी मॅच कॅच महागात पडली, बरोबर संकेत सांगतोय कॅच महागात पडली, संकेत सहमत आहे तुझ्या मताशी, कॅच खूप महागात पडली, कारण की सूरजची बॅटिंग आपण पाहिली तर तीन षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि सूरजची वैयक्तिक बॅटिंग आपण पाहिली, 27 धावा करत सूरज मैदानातून बाहेर येतोय, आणि यावेळी आपण पाहिलं तर व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ बॅटिंग सूरज, फाइटिंग स्कोर आहे 34, टार्गेट दिलं जातंय 34। टॉससाठी दोन्ही टीम्सनी यायचे, भवानी नगर आणि कुंभारवाडी बॉयज दोघांनी यायचंय। व्हॉट अ मॅच, पहिल्या दोन षटकांमध्ये फक्त धावा होत्या 9 आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 24, हे आहे क्रिकेट, कधी कोणाचा खेळ होईल हे सांगू शकत नाही। नक्कीच किरण सर अगदी बरोबर, कधी कोणाचा खेळ बहरेल सांगता येत नाही। चला टॉस आपण करणार आहोत भवानीनगर आणि विरुद्ध कुंभारवाडी बॉयज, विनंती करेल टॉस का बॉस कक्ष थोडासा खाली करायचा, टॉस का बॉस कक्ष थोडासा खाली करा प्लीज, आपले तिथले किट्स वगैरे सर्व उचलायचे, मी सचिन यांना विनंती करेल। सचिनजी आपले असते आपण टॉस करूया, कुंभारवाडी बॉयज आणि भवानीनगर, चला दोन्ही कॅप्टन्स या प्लीज, यस कुंभारवाडी बॉयज टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत, संदीपजी आणि त्याचबरोबर राहुल डीचे भवानीनगर टीमचे संघनायक, राहुलचा कॉल असेल, हेड आहे कॉल आणि टेल आलेला आहे, म्हणजे कुंभारवाडी बॉयज। संदीप दादा टॉस तुम्ही जिंकलाय, काय सांगाल, भवानीनगर समोर आहे आणि तीन षटकांचीच लढत आपण खेळणार आहोत, पहिलाच सामना तुमच्या दोघा संघांचा आजच्या दिवसातला असेल, वातावरण अगदी दुपार, खेळपट्टी अगदी तापली आहे, तुम्ही पाहताय चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय, काय सांगाल? नक्कीच, पण आम्ही पहिली बॉलिंग घेणार आहे, फिल्डिंग घेतोय आम्ही पहिली, आणि यांच्याबरोबर आमचा पहिलाच सामना आहे, बघूयात, यांची टीम चांगली आहे असं मला बाकीच्यांच्याकडून कळालं आहे, तर नक्कीच यांना कमी धावीवरती रोखण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून आम्हालाही इझी पडेल मॅच खेळायला। नक्कीच राहुल तुझ्यापर्यंत येतोय, कुंभारवाडी बॉयज तुझ्या समोर आहे, बॅटिंग तुमच्या वाटेला आली आहे, टॉस तुम्ही हरलाय, काय सांगशील एकंदरीत कुंभारवाडी बॉयजला तुम्ही सातत्याने बघत असाल, त्यांच्याविरुद्ध काय गेमप्लॅन तुम्ही आखला असेल? गेमप्लॅन आम्ही असेल तो मैदानात दाखवू, आणि आम्हाला पण आम्ही पण त्यांच्यासोबत पहिल्यांदा घेतो, त्यामुळे आम्हाला पण एवढं माहीत नाही की कोण कसं घेतं वगैरे, बाकी खेळ आहे हार जीत होत राहते।
येस अगदी बरोबर, लाख मोलाची गोष्ट हार जीत होत असते. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील, मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय. तर टॉस किरण सर या ठिकाणी संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय कुंभारवाडी बॉयज संघाने आणि त्यांनी मात्र घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. थँक यू सो मच. भावेश ठाकरे मॅचला सुरुवात झाली आहे. महत्वाची ओपनिंग पेअर मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र आले इंद्रजीत आणि मिस्टर सुनील सागावकर. ओहो हलक्या हाताने खेळून काढला. यावेळी आपण पाहिले तर डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मात्र जरूर जाते. पहा पहिले दोन मॅच सुनील शांत राहिला संकेत, कारण की पहिल्या दोन मॅचमध्ये सुनीलची बॅटिंग झाली चांगली झालेली नाही आहे, थोडासा अपयश राहिला. मात्र सुनील या मॅचमध्ये टिकून खेळतोय तर प्रत्येकजण त्या दोन बॅटिंगबद्दलचा स्कोर विसरून जाईल, कारण की प्रेझेंटमध्ये तुम्ही काय खेळता हे महत्त्वाचं आहे. तुमचा भूतकाळ आणि भविष्यकाळ हा महत्त्वाचा नसतो, तुम्ही प्रेझेंटमध्ये कसे जगता आणि प्रेझेंटमध्ये तुम्ही काय खेळ करताय यावरून तुमचं भविष्य ठरवलं जातं. राऊंड विकेट 34 टार्गेट आहे. फटका ओहो ओहो ओहो, यावेळी मात्र हाफ ट्रॅकर टाकला जातोय. पहा मळाय कुसरूंचा विजय, कुसरुंड एक्सप्रेस यावेळी स्वतःची कला दाखवतोय. समोर असलेला सुनील सागावकरला मात्र यावेळी सरप्राईज करतोय संकेत. नक्कीच सर, मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या अंगामध्ये आहे, तशी मात्र तो कामगिरी करीत आहे आपल्या संघासाठी. पुढे देखील मात्र मोठा फलंदाज आहे, आपल्या संघाची जबाबदारी त्याच्या अंगावर दिलेली आहे. ते मात्र डीके स्पोर्टचा पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग सज्ज कुसरून एक्सप्रेस. हा देखील निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही चेंडूवरती. मात्र सर कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना मात्र फटका फसत आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे ते मात्र विजय, ज्यांना कुसरून एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं निर्णायक षटक, निर्णायक षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. चांगली जबाबदारी आतापर्यंत आपल्या संघासाठी. अगदी थोडासा गतीमध्ये फसवतोय, कारण की एक्सप्रेस ओळखला जातोय पण त्याला माहिती आहे गती कमी केली तरी एक्सप्रेस राहणार आहे तो. चांगली गोलंदाजी यावी तो करतोय. ओहो ओहो, स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, वाईट प्लस वन मात्र जरूर येतोय. पार्टनरशिप करणं महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. पार्टनरशिप म्हणजे काय? स्वतःवरचा आत्मविश्वास आणि नॉन स्ट्रायकिंगवरती असलेला विश्वास, या दोघांची मिळून पार्टनरशिप बनते. ती पार्टनरशिप करणं महत्त्वाचं आहे. पार्टनरशिप आपण पाहिलं तर सहजासहजी टिकत नाहीत, पण टिकल्या की कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या मात्र वरचढ ठरतात. ती पार्टनरशिप होणं महत्त्वाचं आहे, कारण की स्कोर चांगला दिला आहे मळायदेवी कुसरून संघाने. फायटिंग स्कोर, फाईट करण्यासारखा दिला. राऊंड विकेट पुन्हा एकदा जाऊयात. ओहो यावी मात्र चांगला फटका, खडे खडे जाग्यावरून स्विंग केले, बॅटफुल फटका मात्र खेळून काढला. वॉड कॅच, विकेटचं पतन होत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर 11 च्या 11 क्षेत्ररक्षक
एका खेळाडू सोबत त्याच्या भोवताली जमले जातात, कारण की त्या एका खेळाडूने अकरा खेळाडूंना दिलेला आत्मविश्वास आहे तो आता पसरला जाईल आणि मराई देवी कुसरूंची कॉलर आणखीन टाईट होईल, कारण की पहिली महत्त्वाची विकेट त्यांच्या पहिल्याच गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये पटकवले. नक्कीच सर, घातक मात्र फलंदाज होता, त्याला मात्र पवेलींच्या दिशेने परतावे लागेल. वैभवने चांगला झेल आपल्या संघासाठी टिपलेला आहे, मात्र जडपावल्याने कुठेतरी पवेलींच्या दिशेने परतताना नाराज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र तो फटका फसला आणि ते मात्र विकेटचे पतन झाले. आता मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानात उतरला आहे, तो मात्र ऋषी. एका बाजूला कुसरुणे एक्सप्रेस, त्याच्याकडे देखील मॅन ऑफ द मॅच जर्सी आहे, आणि ऋषीकडे देखील सर मॅन ऑफ द मॅच जर्सी आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट, नक्कीच कोण कोणा वरचं ठरेल ते आपण पाहू शकतो. मात्र कौतुक करू शकतो, चांगला झेल घेतला आपल्या संघासाठी, मोठा विकेटचे पतन इथे झाले. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग सज्ज, स्ट्राइकर आहे ऋषी. इथे मात्र हलक्या हातने खेळण्याचा प्रयत्न, पंच आमच्या पर्यंत वळत आहेत. गोष्टी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपात एक धाव, एके धावेनंतर धाव पलकावर धावा सजले, त्या पाच धावा. शांत क्रिकेट आपण पाहू शकतो, चांगली गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करत आहेत ते. मात्र विजय अगदी पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालेला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहा संख्ये, शांत क्रिकेट आहे, मात्र वादळापूर्वीची शांतता पण असू शकते. तो डीके संघ आहे, डीके स्पोर्ट्स आहे, पारितोषिक पटकावणारा संघ आहे, सातत्याने बक्षीस पात्रामध्ये राहणार. मात्र मराई देवी कुसरुंड एकदा की चंग केला की तो देखील बक्षिसाच्या मागे अक्षरशः घाम पुसत लागतो. अशोक सध्या मैदानामध्ये स्वतःचं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय. पहा दोन्ही इनिंगमध्ये, आत्तापर्यंत दोन्ही इनिंगचा खेळ जर केला तर साहिल आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो की पहिल्या इनिंगमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये पाचच धावा खर्च झाल्या होत्या. या इनिंगमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये पाचच धावा, साहिलचा अभ्यास चांगला आहे, चांगल्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओहो ओहो, लीडिंग आहे, स्लीप स्लीप स्लीप, नाही नाही, यावेळी मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पूर्णपणे तो बॅनर पाहिला तर पौर्णिमा ज्वेलर्सचा आहे, त्याला चेंडू स्पर्श करून जातोय, म्हणजे सोन्याचा मुलामा जर फलंदाजाने तसाच दिला, धावसंख्येवरून सोन्याचा हात फिरवला तर हात लावेल तिथे सोनं होऊ शकतं, करणं महत्त्वाचं आहे. कारण की आपण अंदाज आपण पाहिला तर भविष्यवाणी जर आपण करतो, प्रेझेंटमध्ये त्यासाठी घाम गाळावा लागतो. पाण्याने आंघोळ करून दिवस बदलतो, घामाने करून बघा. नशीब नक्की बदलेल, नशीब कोणाचं बदलेल, जो प्रयत्न करेल तो. प्रयत्न चांगला होता, मात्र गोलंदाजाचा प्रयत्न 1% जास्त चांगला होता. जिथे त्याने हाफ ट्रॅकरचा उपयोग केला आणि जिथे स्ट्रॉंग लेंथवरती त्याला बाउन्सर चांगला भेटला, जेणेकरून बॅट स्विंग झाल्यानंतर बॅटीचा टॉप एज लागून त्याचा चेंडू डिफाईन लेगच्या दिशेने गेला, जिथे धावाली एक आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 7 घरामध्ये. प्रतीक, काय कशी बघतोयस तू मॅच? प्रतीक, ही काय बोलशील या मॅचमध्ये? तुझं प्रेडिक्शन काय, म्हणजे या मॅचमध्ये डीके स्पोर्ट्स कमबॅक करू शकते का? सर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. नक्कीच सर, आपण पाहू शकतो दोन्ही संघ वरचढ आहेत, एके बाजूला डीके तर एका बाजूला कुसरून. दोन्ही संघाचा आतापर्यंत पाटण तालुक्यामध्ये दरार आहे. हा आपला हातला लहा जवाब, पंच आमच्यापर्यंत वळत आहेत आणि पंचांचा इशारा इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात दोन धावा. फटका मात्र चांगला होता सर, फटक्याला मात्र तोड नाही, मात्र दोन धावा देऊन जातील. या दोन धावेनंतर धावपळकर धावा असले त्या 9 धावा. अशी फटकेबाजी करणे गरजेचे आहे, कारण मोठे आव्हान आहे आपल्या समोर. एके बाजूला चांगली गोलंदाजी करत आहे ते कुसरुड संघ. आतापर्यंत दुसरे षटक हाताळलेले आहे, मात्र 9 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. अगदी 9 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या. 3 चेंडूचा खेळ झाला अशोकच्या, पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. मोठ्या फटक्यासाठी जात आहेत फलंदाज. ऋषी अजून मैदानामध्ये, इंद्रजित पाटील अजून मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर पुल फटका, यावे मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा जातो, हॅन हॅन्सम. यावे मात्र या फटक्याने इंद्रजित पाटील, मी पाटलाचा लेख मी काहीही करेन, यावे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. ठाण्यामध्ये जसा सह्याद्रीचा हा प्रसिद्ध आहे, तसा इंद्रजितचा हा फेवरेट झोन आणखीन प्रसिद्ध आहे. यावेळी पहिला फेवरेट झोन बॅकवर्ड स्क्वेअर लेग.
ठाण्याची चर्चा झाली, सह्याद्री चहा ठाण्याची सांगायला विसरलो, प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे, कारण की त्याचे ओनर दत्तात्रय शेडगे आहेत दादा, आणि त्यांच्याकडून संपूर्ण किट आणि यष्ट्या देखील आपल्याला सौजन्य आहे, देणाऱ्याने देत जावेन, घेणाऱ्याने घेत जावे, आशीर्वाद घ्यायला मात्र विसरू नये, यावे आशीर्वाद घेतलाय गोलंदाजाने बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, षटकार आल्यानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 15 घरामध्ये, सिली पॉइंट उभा केलाय, दबाव टाकण्याचा प्रयत्न, या दबावाला जाईल का, ओहो ओहो फटका चांगला, यावे मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षक स्वतःजवळ गोल गोल फिरतोय, यावे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्रक्षक येतोय, झेल कलेक्ट केली जाते, विशालने यावे मात्र झेल घेतली, इंद्रजीत पाटीलचा खेळ शांत होतोय, एक तेरी एक मेरी जशास तसे उत्तर, आणि यावे मात्र पूर्णपणे रिवर्स दिला जातोय, मोठा फलंदाज माघार येतोय, तदनंतर पप्पू पाटील मैदानामध्ये ट्रॅव्हल होत आहेत, लवकर जिम्मेदारी सोपवल्या, मागच्या मॅचमध्ये एक षटकार लगावला, स्टिंग पिऊन नुकताच आराम केला, यावेळी एनर्जी मैदानामध्ये जर टाकली तर जरूर स्फोट होऊ शकतो, मात्र घुसरून देखील तयार आहे, सध्या धावसंख्या आहे 15, चेंडूचा खेळ झालाय 5, समीकरण आपण पाहिलं 7 चेंडू 19 धावा म्हणजे संकेत हा चेंडू अति महत्वाचा आहे, महत्वाचा चेंडू आहे सर, या चेंडूवरती कोणता संघ कसा ठरेल या चेंडूवरती मात्र वर्चस्व ठरेल, या चेंडूवरती षटकार आला विकेट आले तर मात्र समीकरण चेंज होऊ शकते सर, कारण आता इंद्रजी दादांची विकेट, त्यानंतर पप्पू पाटील सर मात्र मैदानात उतरले आहेत, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट, एक धाव मात्र संतुष्ट व्हावे लागेल, पप्पू पाटील यांनी मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आहे, कारण अंतिम षटक त्यांना खेळायचं आहे, कारण एक धाव आतापर्यंत कंप्लीट केली, दोन धावा घेणं महत्वाचं होतं, कारण की ऋषीची बॅट चांगली चालू आहे, आणि तदनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या तुमच्या समोर घेऊन येतो, 16 धावसंख्या, समीकरण मात्र सांगितलं 6 चेंडू 18 धावा, हे समीकरण सध्या आहे, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे, पहा संकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर ऋषी आहे, पप्पू पाटील आहे स्ट्राईकवरती, शेवटच्या चेंडूवरती एकच धाव घेतली जिथे दोन धावांसाठी कॉल होता आणि तिथे होऊ शकल्या असत्या, पप्पू पाटीलने स्वतःवरती दाखवलेला विश्वास हा अगदी योग्य दिसतोय, कारण की त्याचा देखील आत्मविश्वास वेगळ्या लेवलला आहे, ऋषीसोबत ते खेळण्यासाठी उतरले, मग संघासाठी खेळणं जास्त पसंतीचं दिलंय त्यांनी, पाहूया या मॅचमध्ये काय होतंय, यंग टॅलेंट वैभव येतोय गोलंदाजीसाठी आणि वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, सर पाहू शकतो 3 बिग फटके येणे गरजेचे आहे, कारण 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे, एका बाजूला वैभव तर एका बाजूला पप्पू पाटील, मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय राजू एकावडे साहेब, साहेब आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील मनापासून मनाच्या अंतकरणापासून चांग भला चषक 2022 या दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे, वा मळादेवी कुसरून की डी के स्पोर्ट्स की मळादेवी कुसरून, ऋषी पप्पू की गोलंदाज वैभव, कोणाच्या नावावरती असेल हे षटक, कोण असेल या षटकाचा बादशाह आणि कोण असेल या षटकामध्ये चर्चेचा विषय, जाऊया मॅच कडे 6-18, ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू जातोय, कॅच कलेक्ट केली, हा चेंडू निर्धाव जातोय, ऋषी स्ट्राईक वरती नाही येऊ शकत कारण की त्याला पुन्हा नॉन स्ट्रायकिंग वरती जावं लागेल, अर्जुन पवार झेल आपण पाहिलं तर चेंडूच्या खाली आला, अगदी सिंपल झेल त्याने मात्र घेतली, मात्र पहा दुर्गेश आणि ऋषी दोघे मागच्या मॅचचे दोन्ही मॅचचे हिरो आहेत, मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी कोणाकडे आहे, कारण की पप्पू पाटीलने आपण पाहिलं तर विकेट मात्र टाकत असताना निर्धाव चेंडू येणं महत्त्वाचं आहे, पप्पू पाटीलची विकेट जरी गेली असते चेंडू तिथे निर्धाव आला हे महत्त्वाचं ठरते, कारण की 5 चेंडू आणि 18 धावा आता हे समीकरण आहे, नक्कीच सर, आता मागच्या मॅचचे दोन्ही मॅन ऑफ द मॅच जर्सी घालून आता मैदानात उतरले आहेत, एका बाजूला वैभव आहे तर एका बाजूला दुर्गेश आहे, ऋषी अजूनही देखील सर नॉन स्ट्राईक वरती आहे, कुठेतरी नाराज असेल, त्याचे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्याकडे, तर कुठेतरी नाराज असेल नॉन स्ट्राईक वरती, पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज, इथे मात्र
निर्धाव चेंडू चौथी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र संधी 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 आणि ते मात्र विकेटचे पतन कुठेतरी कॉल चुकला कॉलचे रूपांतर रनआउट मध्ये आणि मात्र ऋषीला स्ट्राइक घेणे गरजेचे होते दुर्गेश मात्र जसा आला मात्र तसा त्याला पवेलच्या दिशेने परतावे लागेल जड पावलाने कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका पसला आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न दुर्गेशचा ऋषी मात्र आता स्ट्राइकवर आले कुठेतरी शांत होता पहिला मागल्या षटकात कुठेतरी नॉन स्ट्राइकवर होता आता मात्र सर स्ट्राइकवर आला आहे तो मात्र ऋषी दुर्गेश मात्र नाराज असेल आता दुर्गेश जी जागा भरण्यासाठी मैदानात उतरला आहे तो मात्र अक्षय नक्कीच सर मागल्या चेंडूवरती आपण पाहिलं निर्धाव चेंडू कोणती धाव नाही आता मात्र वैभव आपली जबाबदारी पूर्णपणे घेत आहे स्ट्राइकवर आहे तो मात्र ऋषी इथे मात्र आडव्या हातने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्रिय पुन्हा एकदा रनआउटचा चान्स मात्र कोणती धाव नाही सलग तीन चेंडू मात्र इथे निर्धाव आले सर तीन बॉल अठरा सर तीन बॉल अठरा मॅच टाईट झाले कारण की ऋषी विश्वास स्वतःवरती ठेवतोय विश्वास असणं महत्त्वाचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे जेवढा असेल जगाच्या पाठीवरती तुम्ही कधीच मागे येऊ शकत नाही सेल्फ कॉन्फिडन्स चांगला आहे ऋषीचा जरूर प्रयत्न करेल प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्न करायला हवा आणि प्रयत्न केल्यानंतर हाती लागतो तो आत्मविश्वास असतो आणि तो सध्या ऋषीच्या हाती आहे काय असेल या मॅचमध्ये तीन अठरा ओहो यॉर्कर डिलिव्हरी अशा मुवमेंटला या क्षणाला स्वतःचं अस्त्र स्वतःचं ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील दर्जेदार चेंडू जी डोळ्याची पापणी लवेपर्यंत फलंदाजाला निकामी करून टाकते तो चेंडू यावेळी बाहेर काढला आणि फलंदाज भले भले फलंदाज या चेंडू समोर नांग्या टेकून गेले तर हे महत्वाचं ठरतंय कारण की यॉर्कर चेंडू खूप इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये आणि तो या मुवमेंटला अठरा आता गोलंदाजाच्या जर्सी नंबर आहे अठरा धावा हवेत अठरा चेंडू आहेत दोन ओहो फटका चांगला खेळलाय ऋषी आपण पाहिलं शेवटपर्यंत मॅच मध्ये टिकण्याचा प्रयत्न मात्र करत होता मात्र मळ्यादेवी कुसरून खुश आहे आनंद आहे उत्साह आहे कारण की डीके स्पोर्ट्स समोर असताना मॅच वेगळी होती ही मोठा मंच आहे मोठा पंच आहे चर्चा मोठी आहे स्पर्धा मोठा आहे नाव देखील मोठं असताना मॅच देखील मोठीच होती ही येस इथे मात्र वन हँडेड स्ट्रोक आणि यावेळी मात्र मिड विकेटला रिजन मध्ये जरूर क्षेत्ररक्षण होत आहे मळ्यादेवी कुसरून संघ ठरतोय पहिला संघ जो पहिला सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय वा मळ्यादेवी कुसरून खूप खूप शुभेच्छा हार्ड लक बॅड लक डीके स्पोर्ट्स तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा वड मॅच यार काय संकेत मॅच पाहतोय आपण अशा मॅचेस पा चांग भलं हा आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत